ठाणे जिल्ह्यामधले दोन हास्य जत्रेचे शो पाहिले, कुठे फू बाई फू, कुठे हवा येऊ द्या, कुठे हास्य जत्रा। ठाणे जिल्ह्यामध्ये बाजूबाजूला काल दोन शो पार पडले। देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री, कुटीर गटाचे नेते, गंमत पहा, मी हस्तजत्रा किंवा विनोदी कार्यक्रम यासाठी म्हणतो आहोत की सप्तेवर किती खोटं बोलतात, पोहरा देवीची शपथ उद्धवजीने घेऊन खोटं बोलले असं जे म्हणतात, हा पोहरा देवीचा अपमान आहे। मला सकाळपासून अनेक त्या समाजाच्या नेत्यांनी फोन करून सांगितलं की देवेंद्र फडणवीस वारंवार आमच्या पोहरा देवीचा अपमान करतायत, पोहरा देवीची शपथ कोणी खोटी घेत नाही, जागरूक देवस्थान, पण हे सगळे खोटारडे लोक पोहरा देवीला खोटं पाडताय। हा पहिला विषय। देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आम्ही राष्ट्रवादीबरोबर गेलो, हा अधर्म आहे, अधर्म असला तरी काय कूटनीती आहे, कूटनीती म्हणजे राजकारण आहे। मग आम्ही जेव्हा राष्ट्रवादीसोबत गेलो ते काय होतं, तुम्ही जाता ती कूटनीती, हा विदुरनीती, चाणक्यनीती। मग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली, हे काय होतं ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला हवं। वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये चुकीची विधानं करू नका, तुमचं हसं होत आहे, तुमची ती कुठं नीती आणि आमची काय, मग आमची कोणती नीती। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2019 साली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले, ती सुद्धा या राज्याची गरज आणि कूटनीतीच होती, तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांना दूर ठेवण्यासाठी झालेली कूटनीती होती। दुसऱ्या फुबाई फूच्या कार्यक्रमात ठाण्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थकांना समजवण्याचा प्रयत्न केला असं मी ऐकलं वाचलं की राष्ट्रवादीबरोबर आपण जे गेलेलो आहोत हे बेरजेचं राजकारण आहे, बेरजेचं आहे की खरजेचं आहे हे महाराष्ट्राची जनता पाहते। मग शिवसेना तुमच्याबरोबर राष्ट्रवादीबरोबर गेली, ते कोणतं राजकारण होतं, आणि त्या बेरजेच्या राजकारणात तुम्ही 2.5 वर्ष सत्ता भोगली। अशा तऱ्हेने या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काल पुन्हा एकदा आपण किती खोटारडे आहोत, फसवणूक करतोय लोकांची, काल काय बोललो आज काय बोलतो आहे, त्याला भान नाही, कोणत्या नशेमध्ये आहे, यांना कोणती भांग कोणी पाजली आहे तेच कळत नाही। लोकमंडळ टिळक म्हणायचे की एकणाची भांग प्यायली की खूप कल्पना सुचतात, तसंही कोणती भांग प्यायली आहे मला माहीत नाही। फडणवीस खोटं बोलतायत, शिंदे मिंदे खोटं बोलतायत, अजितदादांना अजून कंठ फुटायचं आहे किंवा मी बोलूच, पण मला त्यात पडायचं नाही। पण शिवसेनेच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीत दादा अंत खोटं बोलतात, आम्ही करतो आहे ती कुठली, शिवसेनेने केली तो विश्वासघात, खरं म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्राच्या काळजामध्ये आरपार घुसलेला आहे। मग आम्ही काय वापरली, अरे तुम्ही वापरलीत, मग आम्हाला का कूटनीती जमत नाही का, तुम्ही काय चाणक्याचा आणि विदुराच्या पोटातून जन्म घेतला आहे का, चाणक्य आणि विदूर तुमचा बाप आहे का, आणि आमचा कोण आहे मग, तुम्हाला कूटनीती कूटनीती, अरे तुम्हाला जनता कुठून खाणार आहे या तुमच्या या फालतू कूटनीतीमुळे, तुमची ती कूटनीती, मग आमचं काय, या महाराष्ट्रात तुमच्यासारख्या महाराष्ट्राच्या बेमान लोकांना दूर ठेवण्यासाठी आम्ही एक महाविकास आघाडी स्थापन केली, ती सुद्धा कूटनीतीच होती, ती सुद्धा कूटनीतीच होती। किती हास्यास्पद विधान आहे, कालपर्यंत नाही नाही नाही, राष्ट्रवादी बरोबर कोणतीही युती नाही, आपत धर्म नाही, अमुक धर्म नाही, तमुक कर्म नाही,
आणि आता म्हणे भावनिक युती होणार. मुळात पुढल्या निवडणुकीमध्ये दोन्ही गट राजकारणात टिकू द्या, मग 15 वर्षाच्या गोष्टी करा. हा देश हुकुमशाहीकडे वळतो नाही, पूर्णपणे वळलेला आहे. या देशामध्ये दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीला महापुराचा वेढा आहे, लोक तडफडत आहेत, मणिपूर जळत आहे आणि प्रधानमंत्री तिथे राफेलचा सौदा करतायत. कोणासाठी? तर काही लोकांना त्यात कमिशन मिळावं म्हणून, हजारो कोटीचं फ्रान्समध्ये. हुकुमशाहीचाही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाला संपवायचं, आपली सरकारं बनवायची, सरकारं पाडायची, हां दहशत निर्माण करायची, याला हुकुमशाही नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अहो तुमच्या गळ्यात पट्टा पडलाय तो बघा गुलामीचा, तो पट्टा उतरला मेडिकल, पण आपल्या गळ्यातल्या गुलामीच्या पट्ट्याची तुम्ही यापुढे काळजी करा. गुलामीचे पट्टे हे अशा अनेक कुत्र्यांच्या गळ्यामध्ये आहेत, गाईश आरामात राहतात, वैभवात राहतात, पण गळ्यामध्ये गुलामीचा पट्टा असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाण्याची गरज नाही.